तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर सध्या दाखल होत आहेत. वर्षा बंगल्याकडून ते रवाना झालेले आहेत आणि ते अगदी काही क्षणातच मातोश्रीवर दाखल होत आहेत. मातोश्रीवाहेरची ही दृश्य आपण पाहतोय. इथे मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. तर हजारो कार्यकर्ते मातोश्रीबाहेर खरं तर जमलेले आहेत आणि याबाबतच अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांच्याकडून आपण माहिती घेतच राहू. मात्र आपण मातोश्रीबाहेरची ही थेट दृश्य पाहतोय. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीबाहेर दाखल झालेले आहेत. त्याचीच ही थेट दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. तर आपण पाहतोय मातोश्रीबाहेरची ही थेट दृश्य. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील. सुस्मिता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर दाखल झालेले आहेत, काय एकंदरीत वातावरण आहे, काय अपडेट? खरं तर मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे हे आता मातोश्रीवरती दाखल झाले. आपण बघताय माझ्या मागे त्यांचा हा संपूर्ण कॉन्व्हॉय सुद्धा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राणा कुटुंबियांनी ज्या पद्धतीनं आवाहन दिलेलं होतं त्यानंतर मोठ्या संख्येने शिवसैनिक हे मातोश्रीबाहेर जमा झालेले होते, एकत्र आलेले होते आणि या शिवसैनिकांशी संवाद त्यांनी साधलेला आहे, अभिवादन त्यांना केलेलं आहे. आणि या सगळ्या शिवसैनिकांना ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. सोबतच आदित्य ठाकरे आहेत. आत्ता आतमध्ये मातोश्रीच्या आतमध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे ज्यामध्ये सुभाष देसाई असतील, किशोरी पेडणेकर असतील, वरुण सरदेसाई अशा अनेक महत्त्वाच्या नेत्यांसोबत आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चर्चा करणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण बघतोय की राज्यामध्ये एकूणच जी परिस्थिती होती, नवनीत राणा आणि रवी राणा यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलेली होती त्या वक्तव्यांवरती मुख्यमंत्र्यांनी थेटपणे भाष्य जरी केलेलं नसलं तरी आक्रमक शिवसैनिकांनी जो आपला पवित्रता घेतला होता आपण एकीकडे बघताय. शिवसेनेच्या मातोश्रीबाहेर शिवसैनिक सगळे एकत्र आलेले आहेत, शिवसेनेचा भगवा झेंडा ते लहरवत आहेत आणि ज्या पद्धतीनं राणा कुटुंबियांनी थेटपणे मुख्यमंत्र्यांवरती हल्ला केला होता त्यावरती प्रत्युत्तर शिवसैनिकांनी दिलेलंच होतं. परंतु मुख्यमंत्र्यांनी थेट वर्षा निवासस्थानावरनं मातोश्री गाठलेला आहे आणि उद्या सकाळी नेमकी काय परिस्थिती होते हे बघणंसुद्धा महत्त्वाचं, कारण राज्याचे मुख्यमंत्री ते आहेत, पक्षप्रमुख आहेत, त्यांच्यावरती वाद प्रतिवाद हे होतच असतात राजकीय परिस्थितीमध्ये. परंतु आक्रमक शिवसैनिकाला रोखण्याचं कामसुद्धा फार महत्त्वाचं आहे. शिवसेनेच्या अनेक महिला कार्यकर्त्यासुद्धा इथे उपस्थित होत्या, त्यांच्याशीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी संवाद साधलेला आहे. आणि मातोश्रीबाहेरची थेट दृश्य एकीकडे आपण बघताय, मुख्यमंत्र्यांचा हा सगळा कॉन्व्हॉय थांबलेला आहे तर मुख्यमंत्री स्वतः काही शिवसेनेच्या बड्या नेत्यांसोबत आदित्य ठाकरे यांच्यासोबत सुभाष देसाई यांच्यासोबत एक महत्त्वाची चर्चा करतायत. आणि या चर्चेमधनं नेमकं काय समोर येतं, उद्याची रणनीती नेमकी काय असेल, ठिय्या मांडून शिवसैनिक इथे बसणार का हे बघणं महत्त्वाचं आहे. एकाही व्यक्तीनं शिवसेनाच्या एकाही कार्यकर्त्यानं मैदान सोडलेलं नाही आहे, कारण अनेक शिवसैनिक हे अजूनही मातोश्रीच्या बाहेर असलेलंच आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच सुस्मिता, खरं तर तुम्ही म्हटलात जसं बैठक
बैठक आता सुरू होणार आहे, मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत, बैठकीमध्ये चर्चा करण्यात येणार आहे। मात्र ही बैठक झाल्यानंतर इथे मातोश्री बाहेर हजारो कार्यकर्ते उपस्थित आहेत, त्यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री काही संबोधन करणार आहेत का, त्यांची भूमिका मांडणार आहेत का? नक्कीच शक्यता नाकारता येत नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी थेट इथे येणं यामध्ये अनेक सूचक कृती त्यांची आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांची सुद्धा ताफा प्रचंड आहे, या सगळ्या लोकांना बाजूला हटवण्याचा प्रयत्न करते। स्वतः मुख्यमंत्री इथे येऊन पोहोचलेले आहेत, काय वाटतं शिवसैनिकांकडून कसं वाटतं? शिवसेना या सगळ्या गोष्टींसाठी भक्कम आहे। गेली अनेक वर्ष शिवसेनेने अशी अनेक स्थित्यंतर पाहिलेली आहेत, अनेक स्थित्यंतर उधळून लावलेत। मला त्या राणा कुटुंबियांना एकच सांगायचं आहे की या हनुमान चालिसाच्या नावाखाली तुम्ही अमरावती जिल्ह्याचे खासदार असताना देखील तुम्ही तिथे अनेक मंदिर आहेत, अनेक हनुमान मंदिर आहेत, पण असे हनुमान मंदिर असताना तुम्हाला हे मंदिर, आमचं मातोश्री मंदिर नेमकं का आठवलं? लाखो शिवसैनिकांच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांचं दोघा तापंत्याचं या ठिकाणी स्वागत करतो। जर तुम्ही हनुमान चालिसा वाचल्यानंतर, मातोश्री समोर जर का तुम्ही हनुमान चालिसा वाचली आणि आज असलेले पेट्रोल डिझेल घरचा गॅस किंवा इतर महागाई ही अर्ध्यानं जर का कमी होत असेल इथे हनुमान चालिसा वाचल्यानंतर, तर आमचं तुमचं खुल्ल्या दिलाने स्वागत करतो। आता आदित्य ठाकरे सुद्धा इथे आहेत, महत्वाची बैठक होते, रात्रभर इथे थांबणार का, उद्या सकाळी राणा दाम्पत्य इकडे येणार आहे? नक्कीच थांबायची वेळ आली तर नक्की थांबू, पण आम्हाला वाटतं राणा दाम्पत्याची एवढी लायकी नाहीये। जर तशी त्यांची लायकी असती तर त्यांनी जे आव्हान दिलं होतं, खुलं आव्हान, आम्ही आजची तारीख 22 तारीख दिली होती, का आज ते आले नाही? त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी वेळ सांगून यावी। हे जे आज येतो उद्या येतो आज येतो, आम्हाला माहिती त्यांच्यात ती लायकी नाही, आणि ते आज येवो उद्या येऊ कधी आले तरी प्रसादाचा टोप भरलेला आहे। शिवसैनिक युवासैनिक त्यांना तो प्रसाद त्यांच्या हातात कुठल्या पद्धतीने द्यायचा तो नक्कीच देणार आहे। खरं तर आपण एक महत्वाची गोष्ट इथे बघूयात, इथे पोलिसांचा बंदोबस्त हा प्रचंड वाढवण्यात आलेला आहे। माझ्या बाजूला तुम्ही बघता इथे पोलीस आहेत, तर मातोश्रीचे जे मुख्य द्वार आहे, जे प्रवेशद्वार आहेत, ते तिथे सुद्धा मोठ्या संख्येनं पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। महिला पोलीस असतील, ऑफिसर्स असतील, हे सगळे तैनात करण्यात आलेले आहेत। या संपूर्ण रस्त्यामध्ये जर आपण बघाल तर दोन भागांमध्ये एकीकडे पोलिसांचा प्रचंड मोठा ताफा आहे, तर दुसरीकडे आक्रमक शिवसैनिक आहेत। परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर ज्या पद्धतीने या वातावरणामध्ये थोडीफार का होईना शिवसैनिकांची भूमिका ही बदलते का, ते थोडे शांत होतात का, हे बघणं महत्वाचं आहे। कारण आपल्या नेत्यावरती थेटपणे आरोप करण्यात आले अशी एक भावना त्यांच्या मनामध्ये आहे, त्यामुळे आत्ताच्या स्थितीला आतमध्ये एक महत्वाची बैठक तर होतेच आहे। यामध्ये उद्याची रणनीती काय असेल, उद्या कशा पद्धतीने राणा दाम्पत्य जर आले आणि ज्या पद्धतीची शिवसेनेची भाषा आहे की आम्ही त्यांना प्रसाद देऊ असं अनेक शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे, तशा पद्धतीनं जर काही कारवाई असेल किंवा काही नियम असतील जर ते डावलण्यात आले तर कशा पद्धतीनं काम करायचं, हे सुद्धा मुख्यमंत्री म्हणून त्यांचं महत्वाचं कर्तव्य आहे, ते बजावणार आहेत। राज्याची सुरक्षा, राज्याची एकूणच शांतता ही स्थिर राहिली पाहिजे म्हणून सुद्धा महत्वाची भूमिका उद्धव ठाकरे यांच्यावरती असणार आहे। त्यामुळे पोलिसांनी जरी 149ची नोटीस बजावलेली असली तरी सुद्धा शिवसैनिकांना शांत करणं आणि महाराष्ट्रामधील राजकीय वातावरणामध्ये शांतता निर्माण करणं या दोन्ही पद्धतीच्या बाजू सांभाळणं मुख्यमंत्र्यांसाठी अतिशय महत्वाचं असणार आहे, आणि त्यासाठी ही महत्वाची बैठक आता मातोश्रीवरती सुरू असल्याचं पाहायला मिळतं। निश्चितच सुस्मिता, खरं तर ही बैठक सुरू आहे, मात्र आपण पाहतोय राणा दाम्पत्यानं थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलंय, शिवसेनेला थेट आव्हान दिलेलं आहे, तर दुसरीकडे शिवसैनिक देखील तेच आक्रमक त्याच पद्धतीने झालेले आहेत, त्यामुळे आता उद्या कायदा आणि सुव्यवस्था देखील बिघडू शकतो। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांची नेमकी काय भूमिका असणार आहे, अधिकची कुमक मागवण्यात आलेली आहे का? नक्कीच पोलिसांनी सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची पावलं ही उचललेली आहेत। हनुमान चालिसेवरनं राजकारण रंगाला गेल्या 1-2 आठवड्यांमध्ये सुरुवात झालेली होती आणि यामुळेच पोलीस सुद्धा सतर्कतेच्या भूमिकेमध्ये आहे। आज सकाळपासूनच खार असेल किंवा गेस्ट हाऊसच्या बाहेर असेल आणि मातोश्री बाहेर मोठ्या संख्येनं शिवसैनिक जमा झालेले होते। उद्या जर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचं वक्तव्य राणा कुटुंबियांनी केलेलं आहे, वारंवार जरी त्यांनी वेळ बदलवलेली असेल तरी सुद्धा त्यांचं वक्तव्य हेही देखील महत्वाचं आहे। जर ते उद्या सकाळी इथे येत असतील तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण होऊ शकतो आणि त्याचं सूचक दृश्य आज आपल्याला मातोश्री बाहेर दिसलेलं होतं। आता सुद्धा आपण बघतोय मातोश्रीच्या बाहेर, खरं तर मातोश्री बाहेर इतक्या मोठ्या प्रमाणात शिवसैनिक दाखल झालेले आहेत
आहेत, जोरदार घोषणाबाजी देखील तिथे होते. नेमकं आता या बैठकीनंतर काय निर्णय होतोय, शिवसेनेची भूमिका काय असेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भूमिका काय असेल, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. याबाबत अधिकही अपडेट तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18.